आणि आता महत्वाच्या 25 बातम्या आपण पाहूया. इतिहासकार इंद्रजित सावंतांनी व्हिडिओ ट्विट करत फडणवीसांना मारला टोला. श्री शिवरायांनी सुरतच्या केलेल्या प्रचंड लुटीची खबर औरंगजेबास लाहोर येथे समजली होती, पण नागपूरच्या फडणवीसांना अजून ती उमजलेली नाही. सावंतांचं ट्विट. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून स्वारगेट मेट्रो स्टेशनची पाहणी. मुळामुठा नदीखालून जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यान भुयारी मार्गामधून मेट्रो प्रवास अनुभवता येणार. एसटी कर्मचारी संघटना विविध मागण्यांसाठी आक्रमक. मुंबईमध्ये एसटी कर्मचाऱ्यांची निदर्शनं. मागण्या मान्य न झाल्यास उद्यापासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा. महाविकास आघाडी मंत्रालया शेजारी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ उद्या मूक आंदोलन करणार आहे. शक्ती कायद्याला लवकरात लवकर मंजुरी द्यावी ही मागणी. अनिल देशमुखांची माहिती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी कोल्हापूरमध्ये करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये घेतलं देवीचं दर्शन. देवस्थान समितीचे प्रमुख अमोल येडगे यांच्याकडून अंबाबाईची प्रतिमा देऊन स्वागत. कोल्हापूरमध्ये राष्ट्रपती मुर्मू यांची उपस्थिती. श्री वर्णा महिला सहकारी समूहाचा सुवर्ण महोत्सवी सोहळा आणि वर्णा विद्यापीठाचा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून जन्मगावी बैलपोळा उत्साहामध्ये साजरा. परळी तालुक्यामधील नाथरा गावामध्ये पारंपरिक पद्धतीने बैलजोडीचं पूजन. लाडक्या बैलांना खास पुरणपोळीचा नैवेद्य.